तुझ्या पठडीचं सोडून गाणं गायलास तू आज, तुझं कौतुक या गोष्टीवर. आणि अतिशय कठीण गाणं रे हे, कारण जो तो ऋषभ आहे ना, तो शर्जा ह्याला या बाजून ओढतो आणि गंधार त्या बाजून ओढतो, तेव्हा तो टिकवणं फार कठीण असतं. आणि तुझा दोनदा छान लागला, जे लो नोट्स आहेत ना गाण्यातले ते छान लागत नव्हते, सुराला थोडं कमी कमी लागत होतं, तर छान मिळून नाही आलं गाणं. अजून चांगला प्रयत्न कर, चांगलं होईल अजून. पण तुझं कौतुक आहे की तू एक वेगळा प्रकार अटेम्प्ट केलास, त्याबद्दल तुझं खरंच कौतुक मनापासून. ऑल द बेस्ट अक्षय, खूप चांगला प्रयत्न होता. थँक्यू. गाणं अवघड आहे आणि स्वप्नील दादा म्हणाल तसं एखाद दोन वेळाला सूर छान लागला तो वरचा, पण ओव्हरऑल मला असं वाटलं की अजून त्याच्यावरती तुझा रियाज पाहिजे होता, अजून मेहनत पाहिजे होती, हे गाणं चांगलं अजून बसवायला हवं होतंस तू. तू स्वतःनीच एवढ्या अपेक्षा वाढून ठेवल्या स्वतःकडनं की आम्हाला खूप चांगलं चांगलं गाणं तुझं ऐकायचं असतं आणि आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत, त्याच्यामुळे अजून खूप मेहनत कर. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू अक्षय, खूप मस्त गायलास, पण पाहूयात तू सेफ झोन मध्येस का डेंजर झोन मध्येस. अक्षय, तू पण डेंजर झोन मध्येस, पण ऑल द बेस्ट. थँक्यू.